सुपारी खरेदी विक्रीच्या नावाखाली व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गेल्या 5 महिन्यांपासून बेपत्ता होता. तो अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याने त्याच्या अपहरणाची कहाणी सांगितली आहे. पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. मोठी फसवणूक करणारा सुपारी व्यापारी नानक श्याम सुवर्णांनी राहणार चापरूनगर यांनी सुपारी व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. त्याच्यावर तहसील आणि लखडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत असतानाच तो अचानक गायब झाला. त्याचा बेपत्ता झाल्याची तक्रार लखडगंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. 5 महिन्यांनी तो पुन्हा दिसला. 5 जणांनी त्याचे अपहरण करून त्याच्यावर अत्याचार केल्याची कहाणी त्याने सांगितली. स्थानिक पोलीस आता या दिशेनेही तपास करत आहेत. तहसील पुलिस स्टेशन के अधीन में 662/23 से गुना दाखिल है. उसमें ये जो सुपारी का व्यापारी है नानक सोरानी, ये उसमें आरोपी है. वो आरोपी बता रहा कि मेरा किडनैपिंग यहाँ से हुआ माँ शेगांव से. लेकिन उसने जो बात बताई उस पर तो हमें यकीन होता है कि किडनैपिंग वगैरह नहीं है. व्यापारी के पैसा डुबाने के लिए और कोई 4 महीने से मिसिंग था, इसलिए कोई बहाना चाहिए, इसलिए उसने वो किडनैपिंग का क्या है उसने जो हमें बात बताई उससे लगता नहीं कि उनका किडनैपिंग हुआ ऐसा. जिल्ह्यातील सोयाबीन कपाशी तूर या पिका